डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर फुलांची आकर्षक सजावट, बाबासाहेबांच्या छायाचित्रांचं देखील प्रदर्शन. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुयायी चैत्यभूमीवर. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. यावेळी शिवसेना आणि भाजप नेतेही हजर. इंदुमिल स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन. साताऱ्यातल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण, तर आरपीआयचे अशोक गायकवाड यांच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. नांदेडमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जल्लोष, मध्यरात्री करण्यात आली फटाक्यांची आतषबाजी. अंबरनाथमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह, रात्री 12 वाजता बाबासाहेबांना करण्यात आलं अभिवादन. भंडाऱ्यात बाबासाहेबांच्या 132व्या जयंतीनिमित्त कापण्यात आले 132 केक, मध्यरात्री तरुणाईचा जल्लोष. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यामधल्या त्रिमूर्ती चौकातील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती. खडूंच्या सहाय्यानं रेखाटली बाबासाहेबांची कलाकृती. नाशिकच्या चांदवडमधले कलाशिक्षक देव हिरे यांचा कलाविष्कार. भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर अशी ओवी ही कलाकृतीसोबत लिहिण्यात आली. नांदगावच्या ममता आहेर यांचं रांगोळीमधून बाबासाहेबांना अभिवादन. 5 तासांची मेहनत घेऊन साकारली रांगोळी. बुलढाण्यातल्या जयस्तंभ चौकामध्ये तरुणाईचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा करत साजरी करण्यात आली बाबासाहेबांची जयंती. हिंगोलीमध्ये साकारण्यात आली बाबासाहेबांची भव्य रांगोळी. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं मांडण्यात आलं दृश्य. सावित्रीबाई फुले आदिवासी महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतले परिश्रम. नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींच्या रांगा. विविध संघटनांकडून सामाजिक उपक्रमांचं आयोजन. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातल्या आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्प. रविराज चिपकर यांनी साकारलं वाळूशिल्प. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.